मित्रांनो नमस्कार, स्वागत आहे आपल्या एका सकाळच्या व्हिडिओमध्ये। तर आता मी निघालो आहे आज, काल माका काढलेलं नव्हतं कारण काल रानात पाणी पाजलेलं। हे बघा ओलंच आहे अजून इकडं सगळं, कारण आता मी निघालो आहे वेळा घेऊन माका काढायला। तर आता इथनं पूर्णच माका काढू, अलीकडची माका तेवढी काढायची आहे कारण आज चिखल आहे त्यामुळं। तर मित्रांनो कालचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून सांगा। काल आपण या मायदेवीला गेलेलो होतो आणि आज मस्तपैकी सकाळ झाली आहे आणि आज थंडी पण आहे जाम, त्यामुळं आज लवकरच म्हणलं जरा हे करावं कारण आत्ता काय असते दहीवर पडलेलं असते आपलं मको, त्यामुळे जी कूस असते का नाही ती चावत ना सकाळच्या पारी। आणि दहीवर जास्त पडणार आहे मको कारण परवा दिवशी पाणी दिलं आहे मकाला, त्यामुळे बाष्पे म्हणून वर पाण्यात हे होतं। आणि आपला आता गहू जोमात लागलेला आहे पण आता ते काढायचा आहे कारण खालनं वाळायला लागला आहे। आता त्याच्या जवळ ही भरंकर आहे लोंब्याजवळ नेट भरतेल का नाही त्यावेळेला मग सगळं काढायचं आहे। आणि आज मस्त पैकी मित्रांनो निसर्ग असा मस्त झाला आहे, इकडे ऊन पडले तुम्हाला दाखवतो बॅक कॅमेरानं। जेव्हा मी धार काढाय उठलो का नाही त्यावेळेला धोकं जाम होतं, जाम म्हणजे जाम होतं असं दिसत नव्हतं सकाळी धोका असल्यामुळं का नाही। परत मग म्हटलं सकाळीच मका काढायची होती 7 वाजता, मी डायरेक्ट येणार होतो धार काढून, पण म्हटलं मला व्हिडिओ पण अपलोड करायचा असतो आणि व्हिडिओ मी 7:30 अपलोड करतो त्यावेळेला 8 वाजता व्हिडिओ येत असतो। तर आता आपण मका काढू जास्त आणि नेऊ आणि बघू 5 दिवसभरात काय काय होतं। गावाकडं असे फ्रेश एकदम अशी सकाळ झालेली आहे आपल्याकडं बघा, आणि पूर्ण खाली का नाही भिजलेला आहे बघा कारण दैवर असते सकाळचं जे धुकं असते त्याचं पाण्याचं रूपांतर होऊन पण सगळं पाण्याचं असं हे होतं, त्यामुळे सकाळचं का नाही गवतावे हात फिरवला का नाही। आता हे बघा हे काट्याचं झाड आहे तर ही पण बोलली आहे ती बघा कारण दैवर पडलेलं असते आणि त्यातले त्यात मका आता गार लागणार कारण फक्त पाणी आहे चिखल आहे बघा सगळं हात चिखलच आहे। मित्रांनो जे वातावरण असते ना ते परत दुपारनंतर होत नाही 10 वाजल्यानंतर, त्यामुळे आत्ता शूट करायला लई मजा येते पण ऊन आता लागायला लागलं, ऊन म्हणजे तावत नाही ऊन असं एकदम किरण अशी तोंडावर सूर्याची येते ती, त्यामुळे एकदम मस्त अशी सकाळ झाली आहे। हे बघा तुम्ही पण आनंद घ्या आणि मित्रांनो प्लीज नवीन असाल तर सबस्क्राईब करा कारण आपल्या चॅनलवर निसर्गरम्य आणि आपण कुठं गेलो तर सगळं म्हणजे सगळं लाईव्ह अपडेट आपल्याला तुम्हाला भेटत जातील सकाळी 8 वाजता, त्यामुळे प्लीज आपल्या चॅनलला मित्रांनो सपोर्ट करा सबस्क्राईब करा। नवीन असाल तर काय मित्र आहेत ते चॅनल बघतात पण सबस्क्राईब करत नाही, तर त्यांना पण विनंती आहे आपला चॅनल नवीन आहे त्यामुळं प्लीज सबस्क्राईब करा आपला चॅनल। तर हे बघा अजून सगळीकडं धोका हटलेला नाही असं आहे, नारळात झाडाच तिकडं बघा सगळं असं धोकंच आहे। हे बघा असा विषय झाला आहे, हे बघा धोका आहे एकदम इकंड सगळं लांबून बघितलं धोका आहे पण तिथं जवळ गेलं काहीच नसते असं होतं। हीच तर मज्जा असते गावाकडची कारण धुकं दिसतं असं पण तिथं गेलं काय नसते, दैवार व्हायला लागले ना जसजसं ऊन पडेल तसतसं पाण्याचं रूपांतर खाली होतं आणि ते खाली येतं जमिनीवर सगळं। तर मित्रांनो आता आपली मका वगैरे काढून झालेले, आता ही दोनच बार राहिलेत, मी 4 बार नेलं आता वर। तर आता काय केलंय मसरांना खायला घातलंय, आता आपण मका ठेवून दूध घालून येणार आहे। तर मित्रांनो आजचा कॉन्टेंट हा होता की आपल्याकडं सकाळी गावाकडची सकाळ कशी असते तुम्हाला दाखवलं आज मी, आणि एकदम असं छान असं वातावरण झालं आहे आणि आता ऊन तावायला लागलं आहे, आता 8:30 वाजलेत त्यामुळं ऊन तावायला लागले। आता तुम्हाला खरं सांगू का थंडी कमी आहे ह्या 4-5 दिवसात, नाहीतर मागच्या आठवड्यात का नाही जाम थंडी होती, जाम म्हणजे जाम थंडी होती। तर एखाद्या वेळेस उद्या किंवा परवा आपण विट्ट्याला जाईन तिकडे पण आपण शूट करू व्हिडिओ। आणि तुम्हाला मित्रांनो कसे व्हिडिओ आवडतात मला नक्की सांगा, म्हणजे आपण देवदर्शनाला जातो त्याचं आवडतात का आपण बाहेर फिरायला जातो का रानातलं आवडतात ते पण मला सांगा। तर आता मी मका नेतो मित्रांनो, तोपर्यंत बघत जावा आणि दिवसभर न स्किप करता बघा मित्रांनो व्हिडिओ, आणि पहिली गोष्ट नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका। मित्रांनो आता वाजले 4 आणि आज दिवसभर झोपलेलोच होतो कारण आज सकाळी शूट झाला व्हिडिओ त्यामुळं असं झालं। आणि काय केलं इकडं आता चारा सोडली ती
आणि आता आपण मरणो, आपल्याला आता का नाही केळ काढायचे आणि वर पुरायचे, एक वरच्या बांधाव. ह्याच्यातली एक केळ काढायची, केळीचा खोटा हे काढायचा, केळीचा खोटा बारका काढायचा आणि तिथे दोन पोरायचे वर जाऊन घेऊन. कारण ही खोट आहे का नाही हे आपल्याला मोकळा करायचा, कारण हा खोट काढायचा आहे ना, तर असे वाळलेले पान असते ते का नाही ते आपण काढून घ्यायचे. आधी हे असेल कारण याला खोटाला मारा बसतो आपल्या पानामुळे असा विषय. हे बघा यातलं पाणी असत, पाणी बघा कसं उडत असं कापून घ्यायचं सगळं, असं खाल्लं नाही घ्यायचं, इथलं नुसतं असं वाढाय का हे वाळल्या वाळलेलं आहे ना ते असं ओढून घ्यायचं नुसतं. हे वाळलंय ना तरी ह्याला का नाही इथनं डायरेक्ट बघा असं नुसतं काढायचं. थोडस वाढायचं मग सगळं नुसतं कापून काढायचं बघा. नुसतं हेतन कापायचं आपल्याला. काही केळीच खूट बघा मोकळं झालं सगळं, वाळल्याने एक सुद्धा पान राहिलेलं नाही. आपलं रेडा गेलं इथं चाराय बसले. आपण काय करणार आहे मित्रांनो, हे बेड घ्यान का नाही बाजूने सगळं आपण खांदून घ्यायचं गोल असं, कारण एकदम नाही काढायचं, मुळासकट काढायला लागतं आणि वर पाण्यात डायरेक्ट जाऊन पुरायचं. तर आपण हे करू खूट काढताना पण दाखवलं असतं, पण विषय असा आहे की मी एकटाचा मोबाईल हातात धरतो आणि एकटाचे करतोय, त्यामुळं बेड घ्यान आधी मी काढून घेणार आहे आपलं सगळं हे खोटाचं बाजूची माती. आणि मग मी तुम्हाला काय करणार आहे खोट उपटून डायरेक्ट दाखवणार आहे आणि वर नेऊ आपण खोट आता काढून. आता आपण का चाललेला आहे मला दाखवतो, एवढं जे त्यानं वैताग दिला एवढं डबर पाडायला लागलं, कारण जी आधी केळी कापलेली होती का नाही ही, तर ही आधी काढायला लागलं खालणं सगळ्यात, आणि जी मुळं तुटून द्यायची नसतेत हे आज्यात काढले सगळं वरनं, वरनंच डायरेक्ट हे केलं. आता काय केलं बाजून असं खांदलं गवत हे काढलं, नंतर तसं खाली डबर करत गेलो पण काय हे झालं नाही, मग डायरेक्ट काही घाव टाकलं खाल्लं मुळ्याच मोडल्या असं केलं. आणि आता खाली काय नुसतंच असंच उभा आहे बघा, डायरेक्ट असंच उभं केलंय म्हणजे काय पुरलं बिरलं नाही, डायरेक्ट नुसतं ठेवलंय. आता उद्या सकाळी आपल्याला वरच्या रानात आपल्याला लावायचे आहेत असं, अजून दोन काढायचे आहेत ती एक आणि ती बारक एक, अशा खोटं काढून काय करायचं आहे ते वर न्यायचे आहेत आपल्याला. खोरं ठेवलं आणि बारकं बेडकं वर नेलं, धार आहे त्यामुळे मी चाललोय. आणि ज्या हाताला पण फोडे आलं थोडंच काम की, कारण खूप दिवसातनं खोरं हातात घेतलं त्यामुळे असा विषय होतो, खोरं खूप दिवसातनं हातात घेतलं.